आता पाऊस सविस्तर बातमीपत्र. सुरुवातीला बातमी आहे पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील बेपत्ता डॉक्टरांची. मी पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये तात्काळ सेवा असणाऱ्या विभागात डॉक्टर्स उपलब्ध नसल्याने गंभीर रुग्णांचे प्राण धोक्यात आले. तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरपूरमधील स्थानिक नागरिकांना आणि दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना वेळेत आणि कमी खर्चात उपचार मिळावे यासाठी शासनाने उपजिल्हा रुग्णालयाची सुविधा दिली. या रुग्णालयामधील कॅज्युलिटी विभाग म्हणजेच तातडीची सेवा हा विभाग सर्वात महत्वाचा मानला जातो, कारण उपचारासाठी आलेले गंभीर रुग्ण आणि अपघातामधील गंभीर रुग्णांना प्रथम याच विभागामध्ये यावं लागते. परंतु अशा विभागात डॉक्टर्स उपलब्ध नसेल तर रुग्णांचा जीव हा राम भरोसे सोडावे लागेल. वास्तविक आज सकाळी काही रुग्ण उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी आले असता या विभागात डॉक्टर्स उपलब्ध नसल्याने त्यांना बराच वेळ थांबावे लागले. यावेळी एसपी न्यूजचे संपादक जाकीर नदाब यांनी या रिकाम विभागाचे चित्रीकरण करून मुख्य वैद्यकीय अधिकारी सौ ढवळे यांना सांगितले असता त्यांनी केवळ चौकशीच करतो असे आश्वासन दिले, परंतु कारवाई करण्याचे टाळले. काय झालं नाही का डॉक्टर? आता डॉक्टर ड्युटी आहेत का नाही? कोण का डॉक्टर नाहीत? कोण आहेत? कुठं डॉक्टर चाललं काय? तुम्हाला एकमेकाला माहित नाही डॉक्टर कोण आहे तिथं? मग इथं नाहीत त्याचा डॉक्टर अर्थ. हा कुठं आहेत डॉक्टर? मग फोन लावा ना तुम्ही. मॉर्निंग आहे त्यांची. मग आले नाहीत का? काय माहित नाही. तुम्ही इथे ड्युटीवर आहेत का नाही मॅडम? तुम्ही सांगा ड्युटीवर आहेत का नाही? हा मग इथे डॉक्टर कोण ड्युटीवर आहेत? मग इथे कॅज्युलिटी आहे हे कसं आधी आळतू फालतोय का? इथं पेशंट आता तुम्ही तपासाल तयार बाहेर बसत होता तुम्ही. कोण कोण बाहेर होतं?